स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, दुर्गा माता की जय, अंबे माते की जय। आता आज आहे 6वा दिवस आणि उद्या आहे सप्तमी। सप्तमीचे काही उपाय, अगदी छोटासा उपाय मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे। सप्तमीचा उपाय केल्याने सप्तमी, अष्टमी, नवमी, तसं तर प्रत्येकच दिवसाच्या उपायाला चांगलं महत्त्व आहे आणि तुम्हाला याचा चांगलाच रिझल्ट येणार आहे। आज मी तुम्हाला सप्तमीचा एक छोटासा उपाय सांगणार आहे, जो केल्यानं तुमच्या आयुष्यातली जी संकटं, जी दुःख, ज्यानं तुम्ही खूप व्यापलेला आहात, काय करू आता कळतच नाही आहे अशी जी दुःखं आहेत, ती सर्व दुःखं तुमची कमी होतील आणि कमी कमी होत ती संपून जातील, असा आजचा उपाय आहे। तर आपल्याला दुर्गा मातेला 2-3 वस्तू चढवायच्या आहेत। आता दुर्गा माता म्हटलं की तुम्हाला घराच्या बाहेरच जायला पाहिजे का, किंवा मंडळातच जायला पाहिजे का, किंवा देवीच्या देवळातच जायला पाहिजे का? तर ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी नक्की आणि नक्की मंदिरातच जा। मात्र ज्यांना शक्य नाही आहे, आता आजचा उपाय असा आहे की ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी हा उपाय घरात केलात तरीही चालेल। आता काय आहे तो उपाय आपण बघूया। या दिवशी सकाळी आपल्याला स्वच्छ आंघोळ वगैरे करायची आहे आणि एक लाल चुनरीचा तुकडा घ्यायचा आहे। म्हणजे छोट्या छोट्या चुनऱ्या या दिवसात सगळीकडेच मिळतात, ती लाल चुनरी घ्या। नसेलच 100% मिळवण्याचा प्रयत्न करा, नसेलच तर एक लाल कापड घ्या। त्यामध्ये तुम्हाला 7 मखाने ठेवायचे आहेत। आता मखाने हे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात मिळतील, जे कमळाच्या बीपासून एक साबुदाण्याच्या फुललेला चिवडा असतो तसं दिसतात, ते मखाने तुम्हाला आणायचे आहेत। 7 मखाने घ्यायचे आहेत, 7 गुळाचे तुकडे घ्यायचे आहेत आणि 7 1 रुपयाची नाणी तुम्हाला घ्यायची आहेत। आणि या तिन्ही वस्तू तुम्हाला एका पोटली, म्हणजे त्या लाल चुनरीमध्ये बांधायच्या आहेत। काय काय घालायचं आहे? 7 मखाने। आता मखाने कळत नसतील तर यूट्यूबला मखाने रेसिपी लिहा, तुम्हाला मखान्याच्या अनेक रेसिपी आणि मखाने बघायला मिळतील। 7 गुळाचे तुकडे आणि 1 रुपयाचे 7 सिक्के, म्हणजे नाणी, हे 3 साहित्य तुम्हाला त्या चुनरीमध्ये घालायचं आहे आणि त्याची एक चुनरी बांधून देवी मातेजवळ तुमच्या मनातल्या ज्या कोणत्या इच्छा पूर्ण आहेत आणि ज्या कोणत्या इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत त्या बोलायच्या आहेत। मखान्याचं बी, मखान्याचा कमळ, मखान्याची खीर हे देवी मातेला, दुर्गा मातेला अतिशय प्रसन्न करून घेणारा एक प्रसाद आहे आणि तेच आपल्याला देवीच्या ओटीमध्ये घालायचं आहे। आता सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, कधीही करा, स्वच्छ तुमचं शरीर, देह, मन सगळं स्वच्छ असलं पाहिजे। याच्यामुळे काय होईल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले हे जेव्हा तुम्ही देवीला चढवाल, आता घरातल्या देवीला चढवाल तरी देवीच्या छातीशी स्पर्श करून अगदी तिच्या छातीजवळच तुम्हाला हे ठेवायचं आहे। बांधता येत असेल तर त्याची गाठ चुनरीची देवीच्या हाताला बांधायची आहे। मूर्ती किंवा फोटो असेल तरी पण तुम्ही ती छातीला लावून शेजारी ठेवू शकता। मंदिरामध्ये दिलं, जर तुमच्या अगदी जवळचं मंदिर असेल, ऐकत असतील तर त्यांना सांगा की हे देवीच्या ओटीत ठेवा। नाही ऐकलं, नुसतं अर्पण करून या। शेवटी भक्ती आणि श्रद्धेचा भाग आहे, आपलं तिच्यापर्यंत पोचलं म्हणजे बास। आणि घरातही केलं तरीही तसंच तुम्हाला करायचं आहे। यामुळे काय होईल तर तुम्हाला त्या अचानक धनप्राप्ती किंवा धनातले जे मार्ग असतात, जे अडथळे असतात, ते तुमचे खूप प्रमाणात दूर होतील। आता जर मंदिरात चढवलं तर तुम्हाला हे प्रसाद म्हणूनच द्यायचं आहे, घरात जर तुम्ही हे उघडलं तर तुम्हाला ही चुनरी जपून ठेवायची आहे पुढच्या वर्षीसाठी। त्यातले 7 जे मखाने आहेत ते खायचे आहेत, गुळसुद्धा प्रसाद म्हणून खायचं आहे आणि जे 1 रुपयाचे 7 नाणी आहेत ती तुम्हाला तिजोरीमध्ये व्यवस्थित ठेवायची आहेत, लक्ष्मीपूजनला सुद्धा त्याची पूजा करायची आहे। अशा प्रकारे अगदी छोटासा उपाय आहे मात्र प्रभावशाली आहे। उद्याच्या दिवसाला ह्या 7 मखान्याचं तसंच 7 गुळाचे, म्हणजे 7वा दिवस आहे म्हणून 7 मखाने, 7 गुळाचे तुकडे, 7 रुपयाची नाणी या सगळ्याला खूप महत्त्व आहे। उद्या दिवस आहे देवी कालरात्री किंवा देवी कात्यायनी ज्याला आपण म्हणतो, हिला 3 नेत्र आहेत जे ब्रह्मांडासारखे आहेत। त्याचप्रमाणे हिची सवारी म्हणाल तर हिला 4 हात आहेत। आता ही देवी आपल्याला क्रोधावर विजय मिळवायला शिकवते। नैवेद्य देईपर्यंत तुम्ही उद्या शक्यतो उपवास करण्याचा प्रयत्न करा, ज्यांना नाही जमत त्यांनी नका धरू त्या। आणि आपल्याला ह्या ज्या मातेची जी सेवा आपण करणार आहोत, या मातेच्या सेवेमध्ये आपल्याला विश्वास जास्त ठेवायचा आहे।
ही कालरात्री जी माता असते तिची सेवा शक्यतो रात्री केली जाते, कधीही हिची सेवा सकाळी केली जात नाही। तुम्हाला अजून एक उपाय सांगते रात्रीसाठी, म्हणजे कालरात्री ही तंत्र मंत्र यासाठी एकदम मोठी देवी आहे। तिचं रूपसुद्धा थोडंसं भयानक असतं, तुम्हाला माहिती आहे की कालरात्रीचं रूपही भयानक असते, पण तितकीच ती आपल्या भक्तांसाठी खूप अशी प्रेमळ असते। आपल्याला या दिवशी राखाडी रंग असा निळा किंवा राखाडी रंग घालून रात्रीचं पूजेला बसायचं आहे आणि तुम्हाला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। रात्री 11 नंतर तुम्ही ही छोटीशी पूजा करा, त्यानंतर तुम्हाला कलशाची पूजा लांबूनच हळदी कुंकू वाहून करायची आहे। निळे फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा निळे कमळ तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि पान सुपारी लवंग गुळ हे तुम्हाला देवीला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे। कुंकू हळद लावायचं आहे आणि तुम्हाला 108 लवंगा घ्यायचे आहेत आणि तुम्हाला प्रत्येक लवंग देवीच्या चरणांपाशी ठेवत ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच्छय हा मंत्र म्हणायचा आहे। लक्षात घ्या, हा रात्रीचाच उपाय आहे, रात्रीच करायचा आहे। एक लवंग घ्यायची, ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच्छय म्हणायचं आणि देवीच्या चरणांपाशी ठेवायची। याच्यामुळे तुम्हाला रिद्धिसिद्धी प्रसन्न होते, मृत्यूचे भय निघून जाते। 108 वेळा नवारणव मंत्र तुम्हाला ज्यावेळेस एक एक लवंग तुम्ही ठेवून म्हणाल, त्यानंतर या सगळ्या लवंगा उचलायच्या आहेत आणि अग्नीमध्ये टाकायच्या आहेत। ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच्छय स्वाहा म्हणत तुम्हाला 108 वेळा पुन्हा अग्नीमध्ये टाकायच्या आहेत। हा अतिशय अद्भुत आणि तांत्रिक प्रयोग आहे जो तुम्हाला करायचा आहे। देवी कालयात्री म्हणजे देवी कात्यायनी तुमचं सगळं काही दुःख आयुष्यातनं घालवून टाकेल। अग्निप्रज्वलित कसा करायचा, तर कापराने करा, शेणाच्या ज्या शेणकूट असतात ते घ्या किंवा मग समिधा घ्या, कोळसा घ्या, काहीही करा। कापराच्या प्रज्वलित नुसत्या कापरात जरी टाकल्यात तरीही चालेल आणि जे काही हे उरलेलं आहे त्याचा जो अंगार आहे तो सगळ्यांना लावून बाकीचा घरामध्ये फुंकण्यासाठी ठेवून टाका। ज्या अख्ख्या लवंगा राहिल्या आहेत त्या तुम्ही तुळशीखाली किंवा एखाद्या झाडाखाली दाबून ठेवू शकता। अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे। आशा व्यक्त करते सगळेजण ह्यातला जो जमेल तो उपाय कराल आणि सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे हीच देवी कालरात्रीजवळ प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। पुन्हा भेटेन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन माहितीसोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुमचा प्रश्न राहील की उद्या ग्रे रंग नाही तरी कसा घालायचा, पण जर त्या देवीची पूजा करायची असेल तर तुम्हाला तोच रंग घालून, म्हणजे 7वा दिवस मला वाटते आज आहे, म्हणजे ही 7व्या दिवशीची सेवा मी तुम्हाला, आजच्या दिवशीची सेवा ही तुम्हाला दिलेली आहे, चुकून म्हटलं मी मगाशी, आता ही 7व्या दिवशीची सेवा आहे। तुम्ही आज रात्री ही सेवा नक्की करा, चुकवू नका। जेवढे जण व्हिडिओ ऐकाल तेवढेजणच व्हिडिओ हा करू शकता। थोड्याशा बोलण्यात आज चुका झाल्या, कारण पहाटे 4 घरी आले आणि 6 उठून ओवीला शाळेत जायचं होतं, त्यामुळं लगेच शाळेतही ती गेली। 2 तास झोप झालेली नाही आणि त्यानंतर कंटिन्यू घरातली कामं चालू आहेत, त्यामुळं बोलण्यात थोडं इकडं तिकडं आज झालं असेल तर माफ करा। तुम्हाला सप्तमी दिवशीचेच हे दोन्ही उपाय मी दिलेले आहेत, सगळ्यांनी नक्की करा।